या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल प्रियंका। पंढरपूर येथील तहसील कार्यालयामध्ये शनिवार दिनांक 19 मार्च रोजी महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। रायगड भवन येथील इमारतीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला तर सुरुवातीला स्वागत गीत समीना मुसा काजी यांनी म्हटलं तर यावेळी मान्यवर उपस्थितांचा सत्कार करण्यात आला तर सुवर्ण गजानन गुरव यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की जीवनात महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं, अशा प्रसंगी धीराने तोंड देण्यासाठी मार्गदर्शन महिलांना करणं गरजेचं असतं। या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि ऑडिओ अडचणीचा सामना करून प्रगती साध्य करणाऱ्या महिलांना मार्गदर्शन करण्यात आलं। तर अश्विनी सुशील बेलेकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की महिला दिनाच्या निमित्तानं सर्वसामान्य महिलांचा सत्कार होत आहे आणि या महिलांच्या अडचणी ऐकून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलं। तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुजाता गुंडेवार यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की नारी शक्ती ही दैवी देणगी आहे, कोणत्याही क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन उभे आहेत, अशा स्त्रियांना मानसिक बळ देणे ही गरजेचे असून महिला भगिनींनी आपल्या सोबत काम करणाऱ्या महिलांना योग्य ते प्रोत्साहन देऊन त्यांना पुढे जाण्यासाठी मदत करावी। आणि यावेळी मयुरी प्रशांत बेडसे राधा प्रभाकर कचरे यांनीही मनोगत व्यक्त केलं। तसेच सुलोचना साहेबराव देशमुख यांनी कविता सादरीकरण केलं तर या कार्यक्रमात नृत्यांगना श्रिया अमर पाटील यांचा सत्कार करण्यात आला। तृप्ती भाटे यांनी एक पात्री सादरीकरण करून उपस्थितांचं मनोरंजन केलं तर यावेळी उपस्थित महिलांनी संगीत खुर्ची हा मनोरंजक खेळ खेळला आणि अल्प उपहार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तर माधवी यांनी उपस्थितांचं आभार मानलं। तहसील कार्यालय पंढरपूर मार्फत आम्ही आज महिला दिनाचं औचित्य साधून श्री प्रांतसाहेब अमृत गजानन गुरव सर आणि तहसीलदार बेलेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वसामान्य महिलांचा सन्मान चिन्ह देऊन पुरस्कार करणार आहोत आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या ऐकून घेऊन आम्ही त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू आणि पुढील काळामध्ये त्यांच्या ह्या अडचणी आम्ही सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू। आज जागतिक महिला दिन या निमित्तानं तहसील कार्यालय पंढरपूर यांच्या वतीनं प्रांतसाहेब आणि तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही जागतिक महिला दिन साजरा करणार आहोत। त्यामध्ये ॲडव्होकेट महिला, त्यानंतर डॉक्टर महिला आणि मी एक शिक्षिका आहे तर शिक्षिका आणि डायटिशन अशा काही महिलांना बोलवून त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी बाकीच्या महिलांना आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे। आमच्या ज्या काही सखी महिला आहेत या सख्यांना आजच्या जीवनामध्ये ज्या काही अडीअडचणी येतात त्या अडीअडचणींना तोंड देण्यासाठी कसं धीरानं उभं राहिलं पाहिजे यासाठी आमचा आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे। गेल्या 30 वर्षाहून जास्त कालावधीपासून ग्राहकांना उत्तम प्रतीचं व्हेज नॉनव्हेज जेवण देणारं एकमेव हॉटेल हॉटेल प्रियंका। स्पेशल मटन बिर्याणी, स्पेशल दम बिर्याणी, स्पेशल एग बिर्याणी, स्पेशल व्हेज बिर्याणीसाठी सुप्रसिद्ध हॉटेल प्रियंका। आमच्या इथे मिळेल मटन हंडी गोश, मटन दिवाणी हंडी, मटन हंडी, मटन अंगारा किंवा मसाला, मटन मोगलाई, प्रियंका स्पेशल मटन, चिकन मध्ये स्पेशल बोनलेस बटर चिकन, चिकन मलाई, चिकन पहाडी, चिकन टिक्का, स्पेशल सोलापुरी चिकन, चिकन पंजाबी असे उत्कृष्ट जेवण मिळण्याचे एकमेव नाव हॉटेल प्रियंका। पनीर मध्ये पनीर कबाब, पनीर टिक्का कबाब, पनीर पहाडी कबाब, पनीर शबनम कबाब आदी उपलब्ध, विविध चायनीज डिशेस सुद्धा मिळतील। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, घरगुती जेवणाचे ऑर्डर्स सुद्धा स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय उपलब्ध। जेवणासाठी खास हॉटेलमध्ये जनरल आणि फॅमिलीची सोय। या पहा आणि एकदा टेस्ट करा। सोलापुरातील सुप्रसिद्ध हॉटेल हॉटेल प्रियंका, सिव्हिल चौक, सोलापूर।